महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या कुरेश्री प्रोडक्शनच्या मुंबईतील कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे। महादेव बेटिंग ऍपच्या पैशातून हा सिनेमा तयार केल्याचा संशय आहे। या कारवाईमुळे मुंबईतील सिनेवर्तुळात खळबळ उडाली आहे। पाहा एक रिपोर्ट। मुंबईतील प्रसिद्ध कुरेशी प्रोडक्शनवर ईडीचे छापे। भारतात कसा चालायचा महादेव ऍपचा कारभार, सट्टेबाजीचं जाळं, हवाला मार्फत कोट्यवधींची उलाढाल, महादेव ऑनलाइन बेटिंग ऍपच्या बॉलिवूड कनेक्शनमुळे देशभरात खळबळ उडाली आहे। अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि कपिल शर्मा यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटी अडचणीत आलेले असतानाच आता ईडीनं मुंबईतल्या कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापेमारी केली आहे। याच कुरेशी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे। सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात कुरेशी प्रॉडक्शनचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे। महादेव बुक बेटिंग ऍपच्या पैशातून हा सिनेमा तयार केल्याचा ईडीला संशय आहे। ऑनलाइन सट्टेबाजीसह ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याची बाबही ईडीच्या तपासातून समोर आल्यानंतर देशभर छापेमारी आणि अटकसत्र सुरू झालंय। छत्तीसगढ़ में लेकर स्कैम को लेकर इन्वेस्टिगेशन किया गया था इन्फोर्समेंट डायरेक्टरेट के द्वारा, और इन्वेस्टिगेशन के दौरान हमने चार लोगों की गिरफ्तारियां की थी, जिसमें प्रमुख थे अनवर ढेबर, त्रिलोक सिंह ढिल्लो, नितेश पुरोहित और अरुण पति त्रिपाठी। ईडीच्या प्राथमिक तपासानुसार संपूर्ण भारतात महादेव बेटिंग ऍपचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलंय। छत्तीसगडसह भारतातील विविध राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये या ऍपची 30 कॉल सेंटर्स उघडण्यात आली आहेत। सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे प्रमोटर्स आणि अनिल आणि सुनील दमानी हे त्यांचे दोन जवळचे सहकारी यांच्या मदतीनं भारतात या ऍपच्या माध्यमातून गोरखधंदा सुरू होता। त्यासाठी मोठ्या प्रमाणात बेनामी बँक खाती उघडण्यात आली। हवालाच्या माध्यमातून येणारा पैसा या बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून बेटिंग ॲपमध्ये वापरला जायचा। फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नव्हेत तर बडे पोलीस अधिकारी, राजकारणी आणि नोकरशहांचाही यातला सहभाग आता समोर येऊ लागलाय। आखाती देशात बसलेले प्रमोटर्स हवालाच्या माध्यमातून छत्तीसगडमधील अनिल आणि सुनील दमानी यांना मोठी रक्कम पाठवायचे, त्यानंतर हे पैसे छत्तीसगड पोलीस दलातील ASI चंद्रभूषण वर्मा यांच्यामार्फत पोहोचवण्यात यायचे। छत्तीसगड पोलिसांमध्ये तैनात असलेले पोलीस अधिकारी, सनदी अधिकारी आणि राजकीय प्रभाव असलेल्या लोकांपर्यंत हे पैसे लाच म्हणून पोहोचवण्याची जबाबदारी वर्मा यांच्यावर होती। हवालाद्वारे हे पैसे रायपूर इथल्या एका ज्वेलर्सकडे पाठवण्यात यायचे अशी धक्कादायक माहिती सुद्धा आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे। रणवीर कपूर असेल किंवा कॉमेडियन कपिल शर्मा असेल यांच्यावर यांना देखील 2 दिवसापूर्वी नोटिसा पाठवण्यात आल्या होता, आणि कुठेतरी या महादेव बेटिंग ॲप आहे याचा संबंध अनेक चित्रपट कलाकारांशी आलेला आहे, त्यामुळे भविष्यात काही चित्रपट कलाकारांना देखील ईडीकडून पुन्हा नोटिसा येतील आणि छापेमारी देखील केली जाईल असंच म्हणावं लागेल। संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।